Now, the practicals related to the evolutionary biology, that is study of fossils with the help of plaster of Paris. Fossils means the remains present inside the earth or the old parts of the organism found inside the land are called as fossils. There are various types of fossils. The word fossil comes from Latin term fossilis. Fossilis asna. Fossil हा word आलेला आहे, meaning dug up. Fossils are formed when an organism is buried by water containing debris. जेव्हा organism हे buried होत असतात, water containing debris, त्याच्यामध्ये minerals add होत असतात, through the effects of wind or gravity in त्याच्यावरती wind चा effect होत असतो, and the fossils are found inside the sedimentary rocks. And the following are the various types of the fossils. Now first, mold or impression fossil. ये अपन Zoom meeting में discuss के ले ले तेरी हुआ. A mold or impression fossil is found when plants or animal decay completely, but leave behind impression. जो वहाँ mold fossil के वहाँ form होता स्तो plants animal है completely decay होता स्तो अनि but leave behind impression. तो इसे impression का सा राहत असतो, लाईक अ हॉलो मोल्ड, मोल्ड सारखं ते राहत असतं. अँड अ मोल्ड इज क्रिएटेड वेन सेल ऑर अदर स्ट्रक्चर इज बरीड इन सेडिमेंट. सेल शंख जे राहत असतात किंवा इथं स्ट्रक्चर हे पाणी याच्यामध्ये सेडिमेंटमध्ये बरीड होत असतं तेव्हा हे मोल्ड तयार होत असतं. अँड देन डिझॉल्व बाय द अंडरग्राऊंड वॉटर, त्याच्यातलं अंडरग्राऊंड वॉटर डिझॉल्व होत असतं. The mold affects only the safe surface making of the organism. Mold je rahat asto reflects only the tyacha safe surface ha organism cha reflect karat asto darshavat asto, and it does not reveals any information about the internal structure. And tyachyamade internal structure cha kutlehi maiti aplyala milat nahi, fakt safe ani structure tyachi maiti hot aste. Mold fossil can फॉर्म इन सेवरल वेज. मोल्ड फॉसिल जे राहत असतात ते सेवरल वेजने फॉर्म होत असतात, बट जनरली इनफ एअर मस्ट बी प्रेझेंट. त्याच्यामध्ये इनर एअर जे राहत असतं, हवा जी राहत असते ही प्रेझेंट राहत असते, टू अलाव द ऑर्गॅनिक मटेरियल टू कम्प्लिटली डिकम्पोज अँड विच प्रिव्हेंट दी ऑसिलायझेशन ऑर द ऑर्गॅनिझम. अँड टू अलाव द ऑर्गॅनिक मटेरियल कम्प्लिटली डिकम्पोज, त्याच्यामधलं जे काही ऑर्गॅनिक मटेरियल असेल ते कम्प्लिटली डिकम्पोज होत असतं आणि त्याच्यामुळे फॉसिलायझेशन होत असतं. अँड दीज फॉसिल्स आर युजली फॉर्म इन अ सँडी सँड ऑर क्ले. सँड किंवा क्लेमध्ये चिखल जे राहत असतं आणि वाळू जी राहत असते त्याच्यामध्ये हे तयार होत असतात. नेक्स्ट कास्ट फॉसिल. कास्ट फॉसिल्स आर द टाईप पीपल आर मोस्ट फॅमिलियर विथ ॲज दे मेकअप द स्पेक्टॅक्युलर डायनोसॉर स्केलेटन ऑन अ व्ह्यू इन म्युझियम. हे कास्ट फॉसिल जे राहत असतं ते जे लोक डायनासोरचे स्पेक्टॅक्युलर केलेटन तयार करत असतात म्युझियममध्ये संग्रहालयामध्ये, त्याच्याशी ते संबंधित राहत असतात. कास्ट फॉसिल ऑकर्स वेन मिनरल डिपॉझिट इन दी मोल्ड लेफ्ट बाय द रॉटिंग ऑर्गॅनिक मटेरियल. कास्ट फॉसिल जे राहत असतं ऑकर्स वेन मिनरल डिपॉझिट, त्याच्यामध्ये मिनरल डिपॉझिट होत असतं मोल्डमध्ये आणि त्याच्यापासून लेफ्ट बाय अ रोटिंग ऑर्गॅनिक मटेरियल. ऑर्गॅनिक मटेरियल रोटिंग त्याच्यामध्ये रिमेन राहत असतं आणि इट रिझल्ट थ्री डायमेन्शनल रिप्लिका ऑफ द हार्ट स्ट्रक्चर ऑफ द प्लांट्स ऑर ॲनिमल. थ्री डायमेन्शन रिप्लिका त्याच्यापासून तयार होत असतो प्लांट्स आणि ॲनिमल्स. अँड कास्ट फॉसिल्स आर क्रिएटेड इफ द हॉलो स्पेस ऑफ द मोल्ड आर लॅटर फिल्ड विथ द मिनरल मॅटर. जेव्हा हॉलो स्पेस पोकळी असेल आणि ती पोकळी ही भरली जात असेल तेव्हा कास्ट फॉसिल हे तयार होत असतात. इम्प्रिंट आर फाउंड इन अ स्लीट ऑर क्ले. सिल्ट किंवा क्लेमध्ये सापडत असतं, लाईक द मोल्ड ऑर इम्प्रेशन फॉसिल. मोल्ड किंवा इम्प्रेशन फॉसिलसारखंच ते
क्लेमध्ये सापडत असतं अँड दे लिव्ह बिहाइंड जस्ट टू डायमेन्शनल इम्प्रिंट. याच्यामध्ये टू डायमेन्शनल इम्प्रिंट राहत असतं अँड दीज फॉसिल्स आर समटाईम फाउंड ऑन अ एक्सपोज्ड रॉक सरफेस ऑर वेन द लेअर इन द रॉक्स आर ब्रोकन रिव्हिलिंग द फॉसिल इन साईड. दीज फॉसिल्स समटाईम फाउंड इन ऑन एक्सपोज्ड, जे काही एक्सपोज्ड रॉक्स असतात त्यांच्या सरफेसवरती हे फॉसिल इम्प्रिंट फॉसिल हे आढळत असतात. अँड वेन द लेअर इन द रॉक आर ब्रोकन, जेव्हा लेअर रॉकचे लेअर हे ब्रोकन होत असतात आणि तेव्हा ते दिसत असतात, म्हणजे त्याचे ठसे हे उमटत असतात. पेट्रीफाईड फॉसिल, पेट्रीफाईड फॉसिल इच पार्ट ऑफ द ऑर्गॅनिझम इज रिप्लेस बाय मिनरल लिव्हिंग स्टोन कॉपी ऑफ द ऑर्गॅनिझम. प्रत्येक पार्ट जो राहत असतो ऑर्गॅनिझमचा त्याच्यामध्ये मिनरल राहत असतं आणि कडक असा स्टोन कॉपी त्याची खडकासारखी दगडासारखी स्ट्रक्चर तयार होत असतो ऑर्गॅनिझमचा, त्याला पेट्रीफाईड फॉसिल असं म्हणत असतात. द फॉसिल ऑफन फॉर्म्स वेन द ऑर्गॅनिझम्स रिमेन बिकम पेट्रीफाईड, जेव्हा ऑर्गॅनिझम हे पेट्रीफाईड होत असतं किंवा टर्न इन टू स्टोन त्याचं दगडासारखं स्ट्रक्चर तयार होत असतं. इन दिस प्रोसेस मिनरल रिच वॉटर सोक्स इन टू द स्मॉल कॅव्हिटीज अँड पोर्स ऑफ द ओरिजिनल ऑर्गॅनिझम्स. आणि त्याच्यामध्ये इन दिस प्रोसेस मिनरल रिच वॉटर सोक्स, मिनरल जे काही राहत असतं वॉटर हे शोषून घेत असतं इन टू द स्मॉल कॅव्हिटीमध्ये अँड पोअर ऑफ द ओरिजिनल ऑर्गॅनिझम, आणि तिथं पोअर चित्रे राहत असतात ऑर्गॅनिझमचे. द मिनरल प्रेसिपिटेट फ्रॉम द वॉटर अँड फील द स्पेस, आणि मिनरल जे राहत असतं वॉटरपासून प्रेसिपिटेट होत असतं, त्याचं पीपीटी तयार होत असतं आणि ते फील जे काही स्पेसेस राहत असतात ते भरल्या जात असतात. बोन टीथ इवन वुडी प्लांट मटेरियल सच ॲज अ ट्री ऑफ सम टाईम प्रिझर्व इन दिस मॅनर. टीथ असतं, बोन असते, त्यानंतर वुडी प्लांट जे राहत असतात या पद्धतीने प्रिझर्व केले जात असतात. फेमस एक्झाम्पल पेट्रिफिकेशन इज द हंड्रेड ऑफ पेट्रीफाईड ट्रीज इन दी पेट्रीफाईड फॉरेस्ट इन हॉलब्रुक ॲरिझोना. या ठिकाणी 100 असे पेट्रीफाईड फॉरेस्ट ट्रीज जे आहेत हे ट्रीज त्या ठिकाणी प्रिझर्व केलेले आहेत. ट्रेस फॉसिल युजली शो ट्रॅक दॅट ॲनिमल मेड वाईल मुव्हिंग अक्रॉस सॉफ्ट सेडिमेंट, जेव्हा प्राणी हे जे सॉफ्ट सेडिमेंट वाळू वगैरे चिखलमधनं जात असतील त्यांच्या पायांचे तसे हे उमटत जात असतात त्याला ट्रेस फॉसिल, आणि त्याच्यानुसार हे प्राणी या मार्गाने गेलेले असं दिसत असतं. दिस सेडिमेंट लॅटर हार्डेंड बिकम सेडिमेंटरी रॉक्स, आणि ते सेडिमेंट जे राहत असतं ते कडक होत असतं आणि त्याच्यामध्ये सेडिमेंटरी रॉकमध्ये रूपांतर होत असतं. ट्रेस फॉसिल्स आर व्हॅल्युएबल टू पॅलेंटॉलॉजिकल बिकॉज स्टडिंग दिस फुटप्रिंट, आणि पॅलेंटॉलॉजी मीन्स स्टडी ऑफ फॉसिलसाठी हे ट्रेस फॉसिल महत्त्वाचे राहत असतात. त्यांचे फुटप्रिंट पायांचे ठिकाणी ठसे राहत असतात ते त्याच्यावरनं समजत असतात. ट्रेस फॉसिल्स आर इनडायरेक्ट इव्हिडन्स ऑफ प्रीहिस्टॉरिक लाईफ, इनडायरेक्ट इव्हिडन्स राहत असतात प्रीहिस्टॉरिक लाईफचे, त्याचे पूर्वीपासून कसे लाईफ होते ते प्रीहिस्टॉरिक इव्हिडन्सेस पुरावे राहत असतात. सम ऑफ द ओल्डेस्ट नोन फॉसिल्स आर बिलीव्ह टू बी वर्म बरोज. काही ओल्डेस्ट फॉसिल जे राहत असतात वर्मसारखे बरोज राहत असतात, बिळ राहत असतात. कोप्रोलाइट्स आर फॉसिल्स ऑफ डंग्स अँड स्टमक कंटेंट, कोप्रोलाइट जे काही फॉसिल राहत असतात ते डंग्स एन आणि जे काही स्टमक राहत असतं त्याच्यामध्ये कंटेंट राहत असतं. अँड दिस फॉसिल ऑफन प्रोव्हाइड यूजफुल इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द फूड हॅबिट्स ऑफ ऑर्गॅनिझम. ट्रेस फॉसिल जे राहत असतं त्याचं फूड कोणत्या प्रकारचं होतं त्याचं पुरावे ते दाखवत असतं. कार्बन फॉसिल, दिस फॉसिल्स आर प्रिझर्व डेलिकेट डिटेल्स ऑफ द लिव्ज अँड ॲनिमल पार्ट. कार्बन फॉसिल जे राहत असतात एकदम डेलिकेट नाजूक असे प्राण्यांचे जे काही पार्ट राहत असतात किंवा पानं राहत असतात ते दर्शवत असतात. अँड द फॉर्मेशन ऑफ द कार्बन फिल्म बिगिन्स वेन द ऑर्गॅनिझम इज बरीड अंडर द सेडिमेंट, जेव्हा कसं फॉर्म होत असतो जेव्हा सेडिमेंटमध्ये ते बरीड होत असतात. ओवर टाइम प्रेशर क्विज आउट लिक्विड अँड गॅसेस अँड लिव्ज बिहाइंड अ थीन फिल्म ऑफ कार्बन, त्याच्यामध्ये थीन फिल्म तयार होत असते कार्बनची. जसं कार्बन डिपॉझिट झाल्यानंतर त्याची फिल्म तयार होत असते तसं ती फिल्म तयार होत असते कार्बन फॉसिलची. ब्लॅक सेल ऑफन कंटेन कार्बन फिल्म फॉसिल, ब्लॅक सेल जे राहत असतं त्याच्यामध्ये कार्बन फिल्म फॉसिल कंटेंट राहत असतं. समटाईम द कार्बन फिल्म इटसेल्फ इज लॉस, आणि ती कार्बन फिल्म जी राहत असते ही नष्ट होत असते स्वतःहून. आणि हाऊएव्हर अँड इम्प्रेशन ऑफ द फॉसिल मेरी मेल, आणि त्याचं इम्प्रेशन तसे जे राहत असतात ते राहत असतात.
प्रिजर्व रिमेन फॉसिल काही प्रिजर्व रिमेन फॉसिल राहत असतात. प्रिजर्व रिमेन प्रिजर्व फॉसिल प्रिजर्व ऑल पार्ट्स ऑफ दी ऑर्गॅनिझम विथ अ रिलेटिवली लिटल चेंज. थोडंसं बदल त्याच्या ऑर्गॅनिझमच्या पार्टमध्ये होत असतो आणि प्रिझर्व राहत असतात. फॉसिल कॅन ऑल्सो फॉर्म वेन रिमेन्स आर प्रिझर्व इन टार. फॉसिल जे राहत असतात हे टारमध्ये डांबरमध्ये ते रिमेन राहत असतात. ला ब्रा टार पिट्स इन लॉस एंजेल्स कॅलिफोर्निया हॅव इल्डेड प्रिझर्व रिमेन्स ऑफ आईस एज मॅमल. लॉ ब्रा टार पीट लॉस एंजेल कॅलिफोर्निया अमेरिकामध्ये हॅव इल्डेड प्रिझर्व रिमेन ऑफ आईस एज मॅमल्स. आईस एज मॅमल्स प्रिझर्व रिमेन आहे त्या ठिकाणी. सच ॲज मॅस्टॅडॉन आणि सॅबरेट टूथ कॅट्स. मॅस्टॅडॉन आणि सॅबरेट टूथ कॅट्स जे काय आहे त्याचे प्रिझर्व फॉसिल त्याच्यामध्ये आहेत. ते मग फ्रोझन इन अ प्री पर फ्रॉस्ट इज ऑन वन एक्झाम्पल. मॅमॉथ फ्रोझन जे राहत असतं एक एक्झाम्पल आहे. अनदर एक्झाम्पल इन्सेक्ट प्रिझर्व इन एम्बर हार्डन रेजिन. जे काय रेजिन चिकट पदार्थ जो राहत असतो प्लॅन्टचा त्याच्यामध्ये इन्सेक्ट प्रिझर्व होत असतात. हे एक सुद्धा त्याचं एक एक्झाम्पल आहे. हे त्याचे डायग्राम्स आहेत. हे मोल्ड फॉसिल्स आहे. मोल्ड फॉसिल हे मोल्ड फॉसिल जे आहे हे मोल्ड फॉसिल. त्यानंतर हे कास्ट फॉसिल आहे. त्यानंतर हे ट्रेस फॉसिल. ट्रेस फॉसिल याच्यामध्ये पायांचे ठसे जे राहत असतात हे ठसे उमटलेले राहत असतात. आणि हे कार्बन फॉसिल आहे म्हणजे कार्बन थिन फिल्म राहत असतात. यर कम्प्लिटेड स्टडी ऑफ फॉसिल. आय विल सेंड यू अ गुगल फॉर्म ऑफ प्रॅक्टिकल एक्झामिनेशन.